सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका यावरून असं दिसतं की आता ओबीसी विना राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार। महाविकास आघाडी सरकारमधला एक गट सक्रिय होता ज्यांनी ओबीसी आरक्षणाचा पहिल्यापासून विरोध केला। झारीचे शुक्राचार्य होते ज्यांनी ओबीसी आरक्षण मिळू दिलं नाही। 4 मार्च 2021 पासून सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, 3 महिन्यामध्ये डेटा तयार होऊ शकला असता आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे ओबीसी आरक्षण मिळू शकलं असतं, पण या सरकारने ओबीसी आरक्षण घालवलं। आता ज्या निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पार्टी पक्षाने सांगितल्याप्रमाणे ओबीसीच्या जागा ओबीसी लढवतील, पण महाविकास आघाडीने ओबीसी समाजाचा घात केला, ओबीसी समाजासोबत बदमाशी केली आणि म्हणून महाविकास आघाडी सरकारला ओबीसी जनता सोडणार नाही।